चांगलाच येईल. त्यामुळे डेली व्लॉगिंग कदाचित थोडंफार क्विट होऊ शकतं काही दिवसांसाठी. मी धनश्री, आज हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ देत. वटपौर्णिमा आहे तर वटपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. मी तयार झालेले आहे. अजून मला थोडंसं ताट जे आहे ते अजून तयार करायचं आहे. आधी म्हटलं तयार होऊन करू, परत एकदा वरती या, मग साडी नेसा, खाली जर याच्या म्हटलं तयार होऊनच आपण जाऊ. ताट बाकीचं सगळं फळं वगैरे आणून ठेवलं आणि ते आता तयार करते. आज तुमचा सत्यवान सांगा लागलाय तुम्हाला द्या म्हणून. दिनास होय सत्यवानाच्या तब्येतीची काळजी म्हणून सांगा. अरे का नाही खायचं सांगते म्हणून नाही खायचं. आराव मम्मीला तो बाऊल दे. तो तिथं आहे शिडीवरती येतो. दरवाजा उघडू नकोस. आणि आंघोळ करायचं असं ना थंड पाणी काय होत तुला. बाबा याला जरा दोन तीन कट, चार पाच कट करा इकडे. ते किती बाय पाच ना, सहा तुकडे करा. अच्छा तुकडे घालायचे नसतं असं म्हणतात. गुड क्वेश्चन. हा यार जर पाच सहा फणस घालायचे म्हटलं असतं तर देखिए मेरी शक्ति. एक मिनट में हमने कट कर दी. इकडून चल, तिकडून कशाला, इकडून 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 चल. साईडलाच इथे गार्डन आहे तर लास्ट टाईमला पण मी इथेच आली होती. जरा पाऊस होता लास्ट टाईमला, ह्यावेळेला पण इथेच. आणि साडे अकरा नंतर आपण कॅलेंडरमध्ये भेटतो की साडे अकरा नंतर काहीतरी पूजेचा मुहूर्त होता. म्हटलं ठीक आहे तेव्हाच आपण जाऊन पूजा करूयात. मग आत्ता आम्ही निघालो आणि आज पर्सनल फोटोग्राफर सोबत आहेत त्यामुळे टेन्शन नाही मला. आपल्या सर्वांना वटसावित्रीची कथा काय आहे हे माहीत आहे. तरीही आज वटपौर्णिमेनिमित्त मी जी कथा ऐकते किंवा मला जी कथा माहीत आहे ती तुमच्याशी शेअर करते. पौराणिक, प्रामाणिक आणि लोकप्रिय वटसावित्री व्रत कथेनुसार सावित्रीचा पती अल्पायुषी होता. त्याचवेळी देवऋषी नारद आले आणि त्यांनी सावित्रीला सांगितले की तुझा पती अल्पायुषी आहे, तू दुसरा वर माग. पण सावित्री म्हणाली, मी एक हिंदू स्त्री आहे, मी माझा नवरा एकदाच निवडते. त्याचवेळी सत्यवानाच्या डोक्यात खूप दुखू लागले. मग सावित्री आपल्या पतीचे डोके आपल्या मांडीवर ठेवते आणि पतीला एका वटवृक्षाखाली झोपवते. तेव्हा सावित्रीने पाहिले की यमराज आपल्यासोबत अनेक यमदूत घेऊन आले आहेत. सत्यवानाचा आत्मा दक्षिणेकडे घेऊन जात आहेत. हे पाहून सावित्रीही यमराजाच्या मागे लागली. तिला येताना पाहून यमराज म्हणाले, हे पुण्य स्त्री, पत्नी आपल्या पतीला जमिनीपर्यंत साथ देते, आता तू परत जा. यावर सावित्री म्हणाली, माझे पती जिथे राहतील तिथे मला त्यांच्यासोबत राहावे लागेल, हा माझ्या पत्नीचा धर्म आहे. सावित्रीने हे सर्व सांगितल्यावर यमराजाला खूप आनंद झाला. त्याने सावित्रीला वरदान मागायला सांगितले आणि म्हणाले, मी तुला तीन वरदान देईन, मला सांग तू कोणते तीन वर घेशील. मग सावित्रीने सासू आणि सासऱ्यांसाठी नेत्रदीपक मागितले, सासरचे हरवलेले राज्य मागितले आणि पती सत्यवानाच्या 100 पुत्रांची आई होण्याचे वरदान मागितले.
जेव्हा यमराजजींनी सावित्रीचे तीन वरदान ऐकले तेव्हा त्यांनी तिला आशीर्वाद दिला आणि आमेन म्हटले. असेच होईल. सावित्री मग त्याच वटवृक्षावर परतली जिथे सत्यवान मृतावस्थेत पडलेला होता. सत्यवानाचा मृतदेह पुन्हा अवतरला. अशा प्रकारे सावित्रीने पतीच्या उपवासाच्या प्रभावाने पतीला तर जिवंत केलेच, पण सासू सासऱ्यांना नेत्रदीपक देऊन हरवलेले राज्य सासरच्या लोकांना परत केले. तेव्हापासून वट सावित्री अमावस्या आणि वट सावित्री पौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करतात. या व्रताचे पालन केल्याने सौभाग्यवती महिलांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांचे सौभाग्य अखंड राहते. आता ही कथा आहे, काही जणांचं कसं असतं की हां कथा आहेत, खरं काय घडलं असेल काय माहीत किंवा आहे, पण पौराणिक काळानुसार अगदी पूर्वीपासून ह्या गोष्टी चालत आलेल्या आहेत आणि आपण एक अध्यात्म म्हणून याचा स्वीकार करावा. आणि मलाही तेच वाटतं, खूप जणींचे खूप सगळ्या अशा गोष्टी असतात की आपण त्या ओळखतोच की ही कशाला करायला पाहिजेत किंवा बाकी काय, असं मला खूपदा असं कानावर आलं. पण मला विश्वास आहे या गोष्टींच्यावरती आणि शेवटी विश्वासच आपला असतो की ठीक आहे, पूजाव्रत आपण आपल्या नवऱ्यासाठी करतो, मग आपण असं एक एक म्हणतात की नवरा आपल्यासाठी काय करतो. तर ह्या गोष्टींचा विचार न करता आपल्याला जे पॉसिबल आहे आपल्या संसारासाठी ते आपण करावं असं मला वाटतं. मग पूजा असू देत, व्रत असू देत किंवा अजून काही, पण जे आपल्याला झेपतं, जे आपल्या आरोग्याला व्यवस्थित वाटतं तेच करावं. की उगाच स्वतःला त्रास करून घेऊन कोणत्याही गोष्टी करण्यात काहीही अर्थ नाही. आता उपवास मला झेपत नाहीत, पण ही वट सावित्रीची पूजा करताना जोपर्यंत म्हणजे पूजा करून येतो येत नाही तोपर्यंत मी उपवास पकडते, नंतर मी घरी येऊन उपवास सोडते. मम्मीला वगैरे बघते बघितलेलं आहे, मावशांना वगैरे बघितलेलं आहे मी. आणि आम्ही तेव्हा आता ही जशी लहान मुलं दिसतात तसंच आम्हीही जिथे वडाची पूजा करायला सुवासिनी जायच्या तिथे आम्हीही जायचो लहानपणी गावी असताना. म्हणजे तिथे फणस, फणसाचे गरे, आंबे किंवा फळं वगैरे ठेवलेली असायची आणि ती कधी एकदा आम्ही उचलतो असं व्हायचं. लग्नानंतर आता इकडे करू लागलेलो आहोत पूजा आणि दरवेळेला पाऊस खूप असायचा, पण ह्यावेळी पाऊस खूप कमी असल्याने, म्हणजेच वेळाने सुरुवात होणार आहे मान्सूनची असं मी बातम्यामध्ये ऐकलं, त्यामुळे जूनमध्ये सुद्धा खूप गरम होत होतं. आणि मला तयार व्हायला खूप आवडतं. हा जो मेकअप लुक आहे जो मी केलेला आहे आत्ताचा, तर तो वटसावित्री पूजेचा मी हाऊस क्वीन टिप्सवरती अपलोड केलेला आहे की मी हे कसं तयार केलं आहे. खूप जणींना आवडतात हे लुक, काही जणी म्हणतात की जनशी हे अजून असं पाहिजे होतं, तर सजेशन्स मला नेहमीच आवडतात. साडी जर विचाराल तर साडी मी आत्ताच घेतली होती आणि भांडुपमधून घेतली होती, कुठून ऑनलाईन मागवली नाही, कारण खूप जणींनी शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला तर तिथे मला साडीची लिंक विचारली, तर मला साडीची लिंक देता येणार नाही. शक्यतो मी साड्या विकत घेते, ऑनलाईन मागवत नाही. अजून एक गोष्ट तुमच्यासाठी शेअर करायची आहे. परंपरावरून मी ज्या साड्या मागवते, खूप साऱ्या साड्या, तर 6 जूनला परंपरा जी पेज जी आहे त्याची ऑनर शर्वरी, तर ती 5 वर्ष झाली तिला हे तिचं बिझनेस स्टार्ट करून, तर 6 जूनला डिस्काउंटमध्ये सगळ्या गोष्टी मिळतील तुम्हाला तिच्या पेजवरती, तुम्ही भेट देऊ शकता. तिच्या इंस्टाग्राम पेजची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्हाला, ज्यांना कोणाचं इंस्टाग्राम हँडल आहे त्यांनी तिथून जाऊन मागवू शकता. फेसबुक सॉरी यूट्यूबवरून तुम्हाला पॉसिबल नाही होणार, तुम्हाला त्यासाठी इंस्टावरूनच मागवावं लागतील. आणि यूट्यूबवरती परंपरा पेजच्या साडीचा एक शॉर्ट मी व्हिडिओ अपलोड केला होता, त्यामध्ये ते कलेक्शन आहे. खूप जणी विचारतात की ह्या साड्या सांग, तर तुम्हाला तिथे जावं लागेल, 6 जूनला डिस्काउंट मिळेल. तुझंच घेणार मी, काय येत नाही त्याच्या. पूजा आवरले आणि थोडे छोटे मोठे रील्स केलेत, काही फोटोज क्लिक केलेत. गर्मी खूप आहे, लास्ट टाईमला पाऊस होता आणि ह्यावेळेला गर्मी आहे खूप, तर आता घरी चाललेलो आहोत. आणि जसं मला एक अजून एक अनाउन्समेंट करायचं आहे ती ही की ब्लॉग्स तसं मी डेली टाकायचे, पण ते थोडं पॉसिबल व्हायचं ना. आता काय होतं आहे, तब्येतीचे खूपच इश्यूज होत आहेत आणि मला बॅकचा एक मेजर इश्यू होतो आहे आणि त्याच्यामुळे मग मला रेग्युलर जे आहे ते ब्लॉग्स टाकता येतील की नाही माहीत नाही. पण जर काही मेन असं छान गोष्ट असेल जी घडत असेल किंवा एखादी रेसिपीज मी मला तुमच्याशी शेअर करावीशी वाटत असेल किंवा अजून काहीतरी छानछान असं घडत असेल तर ते मी नक्कीच शेअर करेन. तुर्तास सध्या तरी व्लॉग्स म्हणजे एक दिवस आला एक दिवस नाही असेल, पण मेन टायमिंग आपला जो 1:30 आहे त्या टायमलाच येईल, त्यामुळे डेली व्लॉगिंग कदाचित थोडंफार क्विट होऊ शकतं काही दिवसांसाठी जोपर्यंत तब्येत माझी प्रॉपर ठीक होत नाही तोपर्यंत. बाकी चला, बाकी कुणी काय राग मारू नका.
बाकी माझे छोटे शॉर्ट व्हिडिओ मी टाकत राहीन, काही ना काहीतरी शॉर्ट व्हिडिओ मी दररोज टाकत राहीन. ज्या दिवशी ब्लॉग येणार नाही त्या दिवशी शॉर्ट व्हिडिओ एखादा टाकत राहीन. आणि बाकी मग हाऊस क्वीन टिप्सवरती मला जास्त इंटरेस्ट येतो कधी कधी, तर त्याच्यावरती काही गोष्टी ज्या तुम्हाला उपयोगी पडतील त्याही अपलोड करेन. आता घरी जाऊया, उपवास आता सोडायची वेळ आली, भूक खूप लागली जाम, सकाळपासून काहीही नाही आहे पोटात, तर करा जाऊया घरी. आता जस्ट आता जेवण झालं आणि बॅक पेनचा इश्यू माझा खूप व्हायला लागला आहे, खूप म्हणजे खूप. तर मग त्याच्यासाठी आता परत डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन, ते लास्ट टाईमला जसं घेतलं होतं तसंच घ्यायचं आहे. त्यामुळे ब्लॉग जो आहे तो इथेच संपवते आहे, कारण रेस्ट खूप घ्यावी लागणार आहे आज दिवसभरात त्यामुळे. आणि बघू उद्या जर झाला तर उद्याचा ब्लॉग तुम्हाला येईलच, नाही तर शॉर्ट व्हिडिओ तरी असणारच असणार आपला, ब्लॉग जरी नसेल तरी. होप सो तुम्ही यामध्ये सुद्धा मला साथ द्याल आणि या गोष्टीतून मी बाहेर लवकरात लवकर पडेन अशी अपेक्षा करते मी. ओके चला आजचा व्हिडिओ जो आहे ते इथेच संपतो, परत एक छानसा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी हजर राहीन. बाय बाय.